अच्छा आदिवासी विराट मोर्चाच्या निमित्ताने आदिवासींच्या हिताचं रक्षण करण्यासाठी म्हणून जे राष्ट्रकृत पक्ष आहेत त्या पक्षांचे सर्व नेते त्याचबरोबर माझे सर्व या व्यासपीठावरील अभ्यासू कार्यकर्ते उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी मित्रो आपलं कुणीतरी चोरतंय याची किमान जाणीव तरी आपल्याला आता होती आहे। हाच खऱ्या अर्थाने आनंद या ठिकाणी होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं नाव घ्यावं लागतं। शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा। संघर्ष चुकीचा मार्गाने जाऊ नये याच्यासाठी बाकी अभ्यास करा। आजची जी लढाई आहे ती आरक्षणाची आहे। जे लोक आरक्षण मागतायत त्यांना आमचा विरोध नाही, पण हे सरकार ज्या पद्धतीने त्यांना ते देऊ करते त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। एसटी मध्ये धनगरांना घ्यायचं, ओबीसी मध्ये मराठ्यांना घ्यायचं आणि समाजामध्ये तेढ निर्माण करून द्यायची हा विचार बाकी आजच्या स्थितीला चांगला नाही। आणि म्हणून सगळ्यांनाच न्याय मिळवण्यासाठी घटनेमध्ये जे काही 50% आरक्षण निश्चित केलेलं आहे ते 50% आरक्षण समाजाच्या एकूण संख्येच्या आधारावर दिलं नाही। जी लोक या देशामध्ये अवघी 2-2.5% आहेत त्यांना 40-40% आरक्षण, आणि जी लोक बहुसंख्येने आहेत आदिवासी बहुसंख्येने माणूस आहे त्याला 7% आरक्षण, 14% आरक्षण। अशा प्रकारे ही जी काही विभागणी केलेली आहे, आरक्षण द्यायचंय तर सर्वांनाच द्या, पण त्यासाठी ज्यांचं आरक्षण खूप जास्त आहे लोकसंख्येच्या मानानं त्यांचं आरक्षण पहिल्यांदा कमी करा। ही खऱ्या अर्थानं आपली भूमिका पाहिजे, तेव्हा आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना न्याय मिळणार आहे आणि या स्वातंत्र्याच्या देशामध्ये सर्वांना समान अधिकार मिळणार आहे। आणि म्हणून मित्रो एक छोटीशी गोष्ट सांगतो, आरक्षण कशासाठी असावं ही गोष्ट आहे ती शाहू महाराजांची। शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये एक वकील होता आणि त्या वकिलाने आरक्षणाला विरोध केला। मी मुद्दा म्हणून नाव घेत नाही। आरक्षण कशासाठी पाहिजे अशा वेळेला शाहू महाराजांनी सांगितलं, जे घोड्यांची पागा सांभाळणारी माणसं होते त्यांना सांगितलं, तुम्ही जरा हरभऱ्याचं पोतं आणा एक, आणि ते हरभऱ्याचं पोतं असं अंगणामध्ये ओतून दिलं आणि त्या घोडे सांभाळणाऱ्याला सांगितलं, तुम्ही सगळे घोडे सोडा, सगळे म्हणजे कोणते, जे घोडे दुबळेत ज्यांना ताकद नाही, जे घोडे म्हातारे झालेत ते पण सोडा, जे घोडे शिंगर आहेत लहान लहान पिल्लं त्यांना पण सोडा, आणि हे सगळे सोडत असताना जे तगडे घोडे त्यांना पण सोडा। शेवटी तगडे घोडे सोडले आणि त्या तगड्या घोड्यांनी त्यांच्या बळाच्या ताकदीवरती या निर्बल घोड्यांच्या मध्ये घुसले आणि दात असणाऱ्या घोड्यांनी करा करा चावून सगळे हरभरे खाले। त्या शिंगरांना मिळाले नाही, दात पडलेल्या घोड्यांना मिळाले नाही आणि दुबळ्या घोड्यांनाही मिळाले नाही। तेव्हा शाहू महाराजांनी सांगितलं की यांच्यासाठी तोबऱ्यामध्ये, तोबरा म्हणजे घोड्याला जे काही दिलं जाते चंदी, ती चंदी त्याच्या तोबऱ्यात घालून तोंडात बांधावी लागते, तेव्हा त्याला खाता येतं, तेव्हा त्याच्या त्याच्या वाट्याचं मिळतं। आमचा आदिवासी समाज अजून अशिक्षित आहे, तो दुर्बल आहे, तो लांड्यालबड्या करत नाही। याचा फायदा घेऊन जर तुम्ही हे असं करत असाल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही। एवढंच या ठिकाणी आज म्हणतो। बोलायला खूप काही असतं, सगळ्यांना बोलायचं आहे, या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। इनक्लाब जिंदाबाद। जय आदिवासी।